होतो. तक्रार कोणाबद्दल आहे? प्रेक्षकांबद्दल सुद्धा ही तक्रार आहे. प्रेक्षकांबद्दल सुद्धा आहे, पण मी परत तेच सांगतोय की प्रेक्षक शहाणे आहेत. प्रेक्षकांबद्दल मी इतकी तक्रार करणार नाही, कारण सगळ्या चांगल्या चित्रपटांना त्यांनी उचलून धरलेलं आहे. मराठी रंगभूमीचा जर आपण विचार केला तर आपण प्रत्येक नाटकाला प्रयोग म्हणतो. नाटकाच्या प्रत्येक जो शो असतो त्याला आपण प्रयोग म्हणतो, कारण का काहीतरी नवीन होत असतं. पण आता मुळात नाटकामध्येच काहीतरी वेगळा प्रयोग होण्याची गरज निर्माण झालेली आहे का? खूप तोचतोचपणा, काहीसा साचेबद्धपणा पाहायला मिळतोय असं वाटत नाहीये का? मी याच्या बद्दल अत्यंत मी विरोधात आहे. इथे बसलेली चौघही लोक आम्ही आणि प्रत्येकाने वेगळा प्रयोग केलेला आहे. असं नाही की मी जर सगळी केले नाही, आत्ताच्या काळामध्ये काही सतत हे प्रयोग सुरूच आहे. मला एका मुद्द्यावर बोलायचंय. जो आत्ता होता, मुळात आजूबाजूच्या वातावरणात इतक्या झपाट्याने बदल होत आहेत, अनेक गोष्टी पृष्ठभागावर येत आहेत वेगाने. एक गोष्ट झिरपून लोकांपर्यंत पोहोचायच्या आधी दुसरी गोष्ट आलेली असते. मला असं वाटतं की झालेला गिरणी संप आणि त्यावर आधारित आलेलं नाटक अधांतर ह्याच्या मध्ये एक काळ गेला होता. तोपर्यंत तो प्रश्न झिरपला होता, लोकांना बसलेला फटका चुरचुरतोय हे कळलं होतं, त्यानंतर नाटक आलं, लोकांनी बघितलं. आत्ता हा मुद्दाही झिरपायच्या आधी प्रायोगिक वर गेलो, तर मग नाटक यायला तर खूप वेळ आहे. झिरपू तर देत, हे प्रश्न लेखकाला तर आधी कळू देत, त्याला सलू देत, ती चुरचूर, ती ठेच, ते दुःख कळू दे, मग ते लेखणीतून येईल आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचेल. आपण घाई करतोय, झिरपेल रुजेल तेव्हा आणि आपण इतकी काही. अदरवाईज एखादी गोष्ट वरवरची अभ्यासातून अरे रे असं आहे का म्हणून कागदार उतरली जाईल, येईल आणि जाईलही, मग आपण म्हणतो की प्रेक्षक आले नाहीत. पण वेळ तर द्या. आलं की जयंत पवारांचं अधांतर नाटक आलं आणि खूप मोठ्या काळानंतर आलं, लोकांनी पाहिलं, त्यांना कळलं आणि ते त्यांच्यापर्यंत पोचलं होतं. घाई खूप होते, चला चला करा करा ह्याची, ती होता कमरे. हा एक फक्त मधला भाग. मला शेवटाकडे येताना भाषा या मुद्द्यावर